गाडी चालवण्यासाठी जसा चांगला ड्रायव्हर पाहिजे सगळे पदार्थ तयार आहेत तरीसुद्धा त्यातून चांगला पदार्थ तयार करण्यासाठी जसे एखादी सुग्रण गृहिणी पाहिजे तसंच परमेश्वराने दिलेलं हे शरीर या शरीरातून चांगले कर्म करून आनंदी जीवन जगण्यासाठी सुदृढ आणि नियंत्रित मन पाहिजे सारखी सारखी भीती वाटणं तणाव येणं बोर होणं कंटाळा होणं नकारात्मकच विचार करणं अतिविचार करणं हे दाखवतंय की मन सुदृढ आणि नियंत्रित नाहीये जसं ही माळ वरतून दिसतंय मनी पण या सगळ्या मण्यांना एकत्रित ठेवण्याचं काम याच्या आतमध्ये असणाऱ्या न दिसणाऱ्या छोट्याशा दोऱ्याने केलेलं आहे तसंच हे शरीर नियंत्रित आणि सुदृढ करण्याचं काम न दिसणारं मन करतं मग या मनाला सुदृढ आणि नियंत्रित कसं ठेवायचं अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहे हे ऐकतानाच जर तुम्ही ते करून पाहिलं तर तुम्हाला लगेचच कळेल की मनाला नियंत्रित ठेवणं फारसं की अवघड नाहीये फक्त जे ऐकताल ते अप्लाय करा नंबर एक मनाला नियंत्रित करण्यासाठी पहिल्यांदा मनाला रिकामं सोडू नका आपण म्हणतोच ना रिकामं मन हे शैतानाचं माहेरघर आहे मनाला रिकामं सोडायचं नाही मग मनाला नेहमी काम पाहिजे मनाला नेहमी सकारात्मक काम पाहिजे उदाहरणार्थ आपला बाबू बाबूला एकदा एक राक्षस प्रसन्न होतो आणि हा राक्षस तो म्हणतो की मी तुझं सांगेल ते काम तू जे सांगेल ते काम करेल आणि तू इतका बिझी असतो तू ठरव मला तुझ्यासोबत ठेवायचं की नाही ठेवायचं बाबू म्हणतो अरे माझी कामं करण्यासाठी मला कुणीतरी पाहिजेच होतं तुझ्यासारखा एवढा ब्रह्म राक्षस भेटल्याच्या नंतर तर आता काय आता तर मला सगळं काही मिळालं राक्षस म्हणतो विचार करून मला तुझ्यासोबत ठेव कारण मला सतत काम पाहिजे असत जर तू मला काम दिलं नाही तर मी तुला खाऊन टाकेल बाबू विचार करतो की दिवसभर आपल्याला काम आहेत मग हा राक्षस जर सोबत ठेवला तर हरकत काय आपण याला सतत बिझी ठेवू म्हणून तो ब्रह्मराक्षस आला तो बाबू त्याच्यासोबत ठेवतो आणि दिवसभर त्याला कामं सांगतो पण जी कामं करायला बाबूला चार तास लागायचे ब्रह्मराक्षस ते काम एका मिनिटात करून टाकायचं आता कामं सांगून 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 किती सांगणार शेवटी कामच राहिले नाही आणि ब्रह्मराक्षस त्याला खायला येऊ लागला तितक्यात बाबूला एक कल्पना सुचली ब्रह्मराक्षस म्हणे शेवटचा अजून विचारतोय तुला काही काम आहे का मला की तुला खाऊ बाबू म्हणतो काम आहे ना आणि काय म्हणजे हा जो समोरचा एक मोठाच्या मोठा खंबा आहे मी सांगेपर्यंत या खांब्यावर चढायचं पुन्हा खाली उतरायचं वरती चढायचं खाली उतरायचं त्याच्याशिवाय मी सांगेपर्यंत थांबायचं नाही आणि एकदा त्या ब्रह्मराक्षसाला ते काम लागलं वरती चढायचं आणि खाली उतरायचं तेव्हापासून ते करतंय बाबू आपला फ्री आहे जेव्हा जेव्हा काम असेल तेव्हा तो करून घेतो त्याच्याकडनं एरवी त्याला वरती चढ खाली उतर एवढं सांगतो सेम ते ब्रह्म राक्षस तो राक्षस म्हणजे आपलं मन मनाला काही काम नसेल तर मन नको तिथे जात असत मग मनाला बिझी कसं ठेवायचं त्याच्यासाठी सुद्धा दोन तीन गोष्टी आहेत मनाला सकारात्मक आणि सुदृढ कसं ठेवायचं त्यासाठी सुद्धा काही महत्वाचे टिप्स आहेत सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे मनाला सतत वर्तमानात ठेवा बघा या गोष्टी सोप्या सोप्या आहेत पण करून बघा तुम्हाला लगेचच जाणवेल म्हणजे इकडे तिकडे भटकतं अनेक लोक म्हणतात की माझ्या मनात नकारात्मक विचार येतात नकारात्मक विचार येतात या नकारात्मक विचारातून बाहेर कसं यायचं तर सगळ्यात सोपी पद्धत आहे परमेश्वराने तुम्हाला एक गिफ्ट दिली ते म्हणजे तुमचा श्वास आत्ता माझ्याकडे पाहता पाहता माझं बोलणं ऐकता ऐकता जाणीवपूर्वक थोडस दीर्घ श्वसन करा करा श्वास घ्या स्लोली सोडा संपूर्ण घ्या पूर्ण घ्या अजून आणि सोडा आता पुन्हा श्वास संपूर्ण घ्या रोखून ठेवा आणि आता सोडा असं जर तुम्ही करत राहिलात अरे साधा अर्धा मिनिट तुम्ही दीर्घ श्वसन करा किंवा अर्धा मिनिट तुम्ही श्वास घ्या रोखा आणि सोडा या पद्धतीने जर श्वास घेतला तर तुम्हाला जाणवतं की इकडे तिकडे भटकणारं मन हे आपोआप ताळ्यावर आलंय जागेवर आलंय वर्तमानात आलंय मन एक तर भूतकाळात जातं नाही तर भविष्याचे प्लॅनिंग करत राहतं वर्तमानात कधीच नसतं आता मी तुमच्याशी बोलताना सुद्धा कदाचित काही लोकांच्या मनात असेल की चला पुढं पुढं पळूयात आपण ते पुढं पुढं करून हा सत्संग बघतील वर्तमानात आत्ताचा आनंद त्यांना घेता येत नाही जीवनात सुद्धा असंच होतं आत्ताचा आनंद न घेता मागं काय घडलेलं होतं ते पकडून ठेवता पुढं काय करायचं त्याचे विचार करता वर्तमानात राहण्यासाठी सगळ्यात सोपी आयडिया म्हणजे श्वासाला बघायचं जेव्हा जेव्हा तुमचं मन इकडे तिकडे भरकवटेल तुम्हाला त्या त्या वेळेला मुद्दामून जाणीवपूर्वक एक पाच मिनिटं दीर्घ श्वास घ्या आपोआपच तुमचं मन वर्तमानात येतं आणि वर्तमानात आलं की मग ते सुदृढ आणि नियंत्रित होतं दुसरी आयडिया मनाला एका जागी आणण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल मन भरकटतय त्या त्या वेळेला कुठलं ना कुठलं नाव घ्यायचं हो हे फार अद्भुत आहे याच्यात काही देव धर्म पंथ नाहीये पण मनाला त्या राक्षसासारखं काम पाहिजे तसं काय करायचं श्वासासोबत एखाद्या नावाला जोडायचं म्हणजे जाणीवपूर्वक हे करायचं जेव्हा तुम्हाला असं वाटतं निगेटिव्ह विचार येतात गोळ्या घेण्याची गरज नाहीये लक्षात ठेवा मनाच्या गोळ्या अजून निर्माण झालेल्या नाहीये त्या ज्या गोळ्या तुम्ही घेताय त्यांनी ते मेंदू तो बधिर आणि वेगळ्याच एका विश्वास चालल्या जातात त्याच्यापेक्षा जा मनात नकारात्मक विचार येण्याच्या आधीच मनाला नकारात्मक विचार करण्याची सवय लागण्याच्या आधीच आपल्या परिवारासह तुम्ही हे करून बघा रोज सकाळी उठल्या उठल्या तुमचे काम झाले थोडेसे की काही जेवण करण्याच्या अगोदर एका ठिकाणी पंधरा मिनटं बसायचं आणि शांत डोळे बंद करून आपल्या श्वासासोबत एखादं नाव घ्यायचं यातही जात धर्म पंथाचं काही संबंध नाही तुम्ही हिंदू असताल तर खरं तर मी तर कुठल्या जातीला मानतच नाही पण काही काही लोक त्याच्यातही जर बघत असताल तर तो सुद्धा फॉर्म्युला मी सांगतो तर साधं हरी आणि ओम असं श्वासासोबत जोडा तो राक्षस जसा खाली आणि वरती येतो तर त्याला ते काम लागलं तसंही सवय लावून घ्या अजापाजाप श्वास घेताना हरी म्हणायचं श्वास सोडताना ओम म्हणायचं तुम्ही करून बघा नाही आम्ही मुस्लिम आहे काही प्रॉब्लेम नाहीये श्वास घेताना अल्ला म्हणा आणि श्वास सोडताना हु म्हणा अल्ला हु नाही आम्ही बुद्धांना मानतो काही हरकत नाही श्वास घेताना नमो म्हणा श्वास सोडताना बुद्धाय म्हणा नमो बुद्धाय नाही आम्ही अजून कुठल्या तरी बाबांना मानतो अरे तुम्ही त्यांचं नाव घ्या नाही आम्ही जैन आहे अरे तुम्ही साध नमो अरि हंता म्हणा तुम्ही काही पण म्हणू शकता तुम्ही हे बघा कोणता खंबा आहे ते महत्वाचं नाही मन राक्षस खांब्यावर चढलं पाहिजे आणि उतरलं पाहिजे आणि हे इतकं अद्भुत आहे लक्षात ठेवा लाखो लोकांना याचा फायदा झालेला आहे तुम्ही करून बघा आत्ता माझ्याकडे बघता बघता जे बोलायचं तुम्ही अल्लाहू म्हणा तुम्ही नमो बुद्धाय म्हणा तुम्ही ओम म्हणा पण तुमच्या श्वासासोबत चल स्टार्ट घ्यायचा श्वास त्याच्यासोबत नाव जोडा सोडा हरी ओम हरी ओम हरी ओम जास्तच विचार यायला लागले की श्वासाला बघत हे मोठ्या आवाजात म्हणायचं हरी ओम अल्ला हो नमो बोधाय असं पाच मिनिट म्हणून बघाव तुम्ही शंका मनात आणू नका हे जे असं कधी असतं का होऊ शकतं का हे जे विचार आहेत ना हे गोळ्या घेत जगतील पण करणार नाही पाच मिनिट मोठ्या आवाजात तुम्ही बोला हा मंत्र श्वासाला बघत बघत आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मनातल्या मनात चालू ठेवा अरे रोज तुम्ही जर अशी प्रॅक्टिस केली तर आयुष्यात कधीही तुम्हाला मनाचे रोग येणार नाहीत एवढं ये लक्षात ठेव आणि त्यासाठी ना मनातून असं हे वाटलं पाहिजे की यस हा मार्ग माझा आहे असं काही आहे का तुमच्या आयुष्यात की जिथं तुमचा विश्वास आहे जिथं तुमची श्रद्धा आहे त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही भक्तीशिवाय प्रेमाशिवाय मन शांत राहू शकत नाही हे थे लक्षातच ठेवा मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे तुमच्या मनात पाहिजे की यस हे मी करून बघायचंय मला नाही तर असे हजार व्हिडिओ तुम्ही ऐकताल तरी सुद्धा तुमच्यात परिवर्तन होणार नाही कारण तुम्ही नुसतंच ऐकताय सोडून देतात आपलं कुठे करतायत तुम्ही आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आत्ता अगदी सोपा पण पॉवरफुल उपाय आहे पहिलं काय सांगितलं मी श्वासाला जाणीवपूर्वक बघा दुसरं काय सांगितलं जास्तच विचार यायला लागले तर श्वासासोबत नावाला जोडा जास्त विचार असतील तर सुरुवातीला मोठ्या आवाजात बोला आणि केल्याशिवाय कळणार नाही आत्ता ते करून बघ तिसरी अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे सतत कुठला ना कुठलं तरी चांगलं कार्य करत राहा जसं आता मी ज्ञानयोगाचं कार्य करतोय अहो नकारात्मक विचार यायला वेळ कुठे सूर्य उगवल्याच्या नंतर अंधार राहू शकत नाही तसं एखादं चांगलं काम जर तुम्ही करत असताल तुमचं कामाच्याकडे तुम्ही असं कामासाठी वेळ झालेलं असताल माझं घर माझी गाडी माझा बंगला माझ्या ठरलेल्या सिरियल आणि मला यांनी असं बोललं आणि त्यांनी तसं बोललं अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकलेल्या लोकांचं ते मनात नकारात्मकताच येईल ना तुम्ही अगोदर मनामध्ये सकारात्मकता भरा तुम्हाला हे मुद्दामून करावं लागणार आहे हे सत्संग मुद्दामून ऐका या आपल्या चॅनलवरती असे शे, शेकडो व्हिडिओ आहेत की सकारात्मक त्या आपोआपच तुमच्या मनातील ते थे, ऐकून ऐकून कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आहे रोज एक एक प्रकारचं ध्यान करा आपलं ज्ञानयोगाचं शिबिर करा कारण तुम्ही स्वतःला विसरले पाहिजे ना मन आपला मित्र आहे आणि मन आपला शत्रू आहे मनच तुम्हाला वर नेत आणि मनच तुम्हाला खाली नेतं मनच तुम्हाला जगायला लावतं मनच तुम्हाला मरण्याचे विचार मनात मन, मन मनात आले की तुम्ही विचार करायला लागतात मग पहिल्यांदा शुद्ध मन कसं करायचं शुद्ध मन तर शुद्ध मन करायचं सकाळी सकाळी साधं प्राणायाम करा प्राणायामामुळे बघा शरीर आणि मन दोन्ही जोडलेले आहेत शरीर आणि मन जोडलेले सुदृढ मन जेवढं आवश्यक आहे तितकं सुदृढ शरीर आवश्यक आणि त्यांना जोडणं हे जोडणं कशाने शक्य आहे साधा प्राणायाम तुम्ही करा अरे या चॅनलवरती सूर्यप्राणायाम सूर्यनमस्कार असे वेगवेगळे वेग प्राणायाम आहेत नाडीशुद्धी प्राणायाम आहेत तुम्ही सर्च करा आपले चॅनल सबस्क्राईब कारण त्याच्यातून तुम्ही रोज वेगवेगळे वेग वेग प्राणायाम करा रोज वेगवेगळे वेग ध्यान करा कारण प्राणायामातून काय होतं प्राणशक्ती वाढली की शरीराने मन एकत्र येत ध्यानातून काय होतं शून्यावस्था आली की आपोआपच शरीराने मन एकत्र येत नामस्मरणातून मी जे सांगितलं तुम्हाला श्वासाला बघत बोलायचं आपोआपच मनाला काम लागलं की मन पॉझिटिव्ह विचार करायला लागतं आणि तिसरी महत्व चौथी पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीची सुरुवात कशी करायची यस पासून करायची विश्वास आणि मनात हिंमत ठेवून स्वतःला सांगायचं यस माझं चांगलं होणार आहे माझं चांगलं होणार आहे माझ्यासोबत एक शक्ती आहे माझ्यात विश्वास आहे मी करू शकतो असं स्वतःला पॉझिटिव्ह टॉकिंग फक्त सकारात्मक बोलायचं नकारात्मकतेला यूज द्यायचं नाही यांनी असं केलं त्यांनी तसं केलं या रिकाम्या गोष्टी ऐकलं की मन रिकाम्या गोष्टींकडे लागतं काहीतरी अर्थपूर्ण ऐका काहीतरी अर्थपूर्ण करा स्वतःच्या जीवनाला स्वतःच घडवायचं एवढं लक्षात ठेवा तुमच्यातच सगळं काय पण तुम्ही तुमच्यापासून बाहेर जाऊ नका हे खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत पण खरंच तुमच्या गोळ्या न घेता तुम्ही बाहेर याच्यातून पडू शकता हा माझा विश्वास आहे आणि याच्यासाठी ना तुम्ही खरंच म्हणजे मी तर सांगतो मी सांगायचं काम करतो पण ते योग घडण्यासाठी सुद्धा काहीतरी पुण्यकर्म करावं लागतं आपलं जे औरंगाबादमध्ये चैतन्यवन आहे दहा एकर परिसरावरचं अतिशय सुंदर असं त्यामध्ये सहपरिवार सहा दिवसांचं शिबिर करा आणि शिबिराकरता वेळ काढा कारण आपलं शिबिर म्हणजे काही योग ध्यान प्राणायामाचं शिबिर नाहीये स्वतःला ओळखणं आहे स्वतःशी संवाद आहे निर्विचार अवस्था आहे वेगवेगळ्या अशा वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या मार्गातून म्हणजे अगदी साधं भजन असो नृत्य असो हसणं असो रडणं असो निसर्गाशी संवाद असो त्यानंतर छोटे छोटे खेळ असो या माध्यमातून जे मी माझ्या घरी करू शकत नाही तुम्ही तुमच्या घरी करू शकत नाही आणि मनासाठी हे नियमितपणे हे करणं आवश्यक आहे जसं शरीरासाठी आंघोळ आवश्यक आहे तसं मनासाठी नामस्मरण ध्यान श्वास प्राणायाम किंवा सत्संग किंवा आपले शिबिर आवश्यक आहे त्याच्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत या छोट्या छोट्या टिप्स आहेत पण हे तुम्ही करा याचा तुम्हाला नक्की खूप 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 फायदा होणारच आहे आणि तुम्हाला फायदा झाल्याच्या नंतर इतरांपर्यंत देखील हे विचार पोहोचवा अशा प्रत्येक सत्संगात काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन आपण परत परत भेटत राहू जय गुरुदेव